हुशार असाल तर हा व्हिडिओ पॉज करून उत्तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओच्या एंडला तुम्हाला ह्याचं उत्तर समजेलच ते नक्की एकदा क्रॉस चेक करा बघा गणित दिलेलं आहे एका संख्येच्या साठ टक्के व चाळीस टक्केमधील फरक शंभर आहे तर ती संख्या कोणती एका संख्येचा साठ टक्के व चाळीस टक्केमधला फरक दिलेला आहे समजा मी ती संख्या समजली काय एक्स आणि ह्याचा साठ टक्के घेतला तर ह्याचा साठ टक्के म्हणजे साठ परसेंट एक्स आणि ह्याचा चाळीस टक्के मधला फरक म्हणजे चाळीस टक्के जर काढले मी याचे तर चाळीस टक्के चाचीचे ज्यावेळेस घेतो त्यावेळेस यांच्यामध्ये गुणाकार असतो आणि काय झालेलं आहे साठ टक्के मायनस चाळीस टक्के ह्या किती आलेला आहे एक्सचा म्हणजेच हा वीस टक्के जो आलेला आहे एक्सचे ते किती दिलेला आहे तो फरक दिलेला आहे शंभर म्हणजे एक्स जर एखादी संख्या असेल माझ्याकडे त्याचे जर वीस टक्के काढले टक्के म्हणजे काय तर ह्या टक्केवारीचा अर्थ होतो भागीला शंभर तर भागीला जर शंभर केले तर हे किती आलेले आहे शंभर तर इथं वीस एक वीस वीसा पंचे शंभर तर एक्स गुणिला एक छेद पाच बरोबर किती आलेले आहे शंभर एक्स बरोबर हा जो पाच आहे छेदामध्ये तिकडे पाठवला हा गुन्हा जाईल म्हणजे शंभर गुणीला पाच बरोबर किती होतील एक्स बरोबर पाचशे ऑप्शन क्रमांक बी हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे आपण इथे विद्यार्थ्यांसाठी फक्त एकोणसाठ रुपयामध्ये यूट्यूब चॅनलवरती प्रीमियम मेंबरशिप चालू केलेली आहे फक्त एकोणसाठ रुपयामध्ये तुम्ही ह्याचा फायदा घेऊ शकता ह्यानंतर ह्याची फीस वाढणार आहे ह्याच्यामध्ये फुल चॅप्टरवाईज व्हिडिओज तुम्हाला इथे अवेलेबल असतील धन्यवाद